बऱ्याच ठिकाणी कळलं ना, म्हणजे इव्हनली शेवटी दोन आहेत लिफलेट्स इंडिव्हिज्युअल, बऱ्याच म्हणजे पीटीओ अगदी छोटा किंवा बऱ्याच ठिकाणी सेल वाटणं इतका लिफलेटला पीटीओ खूप कमी आहे. त्याची कोवळी पानं आता नाही आहेत दिसत, ती दिसली असती तर बऱ्याच जण. योगेश एका पानाचा क्लोजअप येतो का, या इथे थोडा रंग दिसतोय घेतलाय. लाल भडक पल्वी असते आणि लाल भडक म्हणण्यापेक्षा फारच कुसुंबी रंगाची असते. कुसुंबी रंग म्हणजे कसा मिसळलेला असा लाल जो होईल त्याला कुसुंबी रंग. त्या रंगाची पालवी सगळी आलेली असते. हळूहळू ती पालवी पोपटी होते आणि नंतर हिरवी होते. फारच तो रंगोत्सव ज्याला म्हणता येईल असा 8-10 दिवस चालू असतो. पुण्यात फार कमी झाडं आहेत, मोठी वाढलेली झाडं एम्प्रेस गार्डनमध्ये दोन आहेत, इथे आपल्याला एक बघायला मिळते. लावलेले नाहीत मुद्दाम, इथे जेव्हा केव्हा जंगल असेल त्यावेळेची ही झाडं शिल्लक राहिलेली आहेत. ऑलिव्ह हां ऑलिव्ह आणि तेल हे तर खूप आहे. केशवर्धक म्हणून वापरतो माझ्या पुस्तकात मध्ये. मी याला म्हटले लाकूड, झाड वटल्यानंतर त्याचं लाकूड म्हणून टिंबर म्हणून वापर करतात. घर बांधणीसाठी, बैलगाड्या करण्यासाठी, अनेक कारणासाठी जिथे मजबूत लाकूड पाहिजे त्या ठिकाणी त्याचा वापर करतात. आता फळं आलेली तुम्ही पातळ्यावरती, फळाचं घर खाद्य फळ आहे. फार चव चांगली नाही त्यामुळे माणसं फारशी खात नाहीत, पण पक्षी प्राणी अतिशय आकृष्ट होतात. त्यांचं अतिशय आवडतं खाद्य आहे ह्याची फळं, म्हणजे त्या दृष्टीने खाद्य फळ ते आहे. दुसरं बियांमध्ये तेल आहे, ते एडिबल ऑइल आहे आणि अतिशय गुणधर्म फार वेगळे आणि चांगले गुणधर्म असलेलं ते तेल आहे. आणि ते तेल खरं निर्यात करायला पाहिजे भारताने, तर मध्य प्रदेशनं बऱ्याच ह्याच्या बिया निर्यात होतात आणि त्याला व्हॅल्यू ॲडिशन जे म्हणतात, आपण तेल काढून अलर्ट आणखी ते रिफाईन करून असं निर्यात केलं तर जास्त चांगलं होऊ शकेल. तर मोठ्या प्रमाणावर तेल जर काढलं, बायोडिझेल ट्री होण्याची ह्याच्यामध्ये कपॅसिटी पोटेन्शियालिटी आहे. पण बायोडिझेल करणं योग्य नाही, कारण ते खाद्य तेल आहे. दुसरं लुब्रिकंट म्हणून फार चांगले गुणधर्म त्याच्यात आहेत. अगदी नाजूक यंत्र असतात त्यामध्ये सुद्धा ते वापरता येतं. घड्याळासारखी त्याच्यामध्ये ते लुब्रिकंट म्हणून वापरलं जातं. मध्य प्रदेशामधले आदिवासी लोक त्याचा सर्रास स्वयंपाकामध्ये तळण्यासाठी उपयोग करतात, दिव्यात जाळण्यासाठी उपयोग करतात, अंगाला लावण्यासाठी उपयोग करतात, अशा सर्व दृष्टीने उपयोग करतात. आणि त्याच्या तेलाचं हिंदीमध्ये एक नाव आहे, हिंदीमध्ये पण त्याचं तेच नाव इंग्लिशमध्ये ठेवलं आहे, मकासर ऑइल. आणि नाशिकला आमचे एक मित्र शाप्र दीक्षित, कदाचित ऐकून तुम्हाला माहिती असतील, रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर, वनस्पतींचा इतका अभ्यास आणि इतकी पुस्तकं त्यांनी लिहिलीत वनस्पतीवर, कॉन्टिनेंटल प्रकाशनाने ती प्रसिद्ध केलेली आहे, ती विचित्र वृक्ष अशा नावाची आणि वेगवेगळ्या नावाची त्यांनी वेगळी जंगलातील वृक्षवेली अशी पुस्तकं आहेत त्यांची. तर त्यांनी हे मकासर ऑइल मिळवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ह्याचंच तेल आहे पण त्याच्यावर काही प्रक्रिया करून अतिशय चांगलं. त्याची वर्णनं त्यांनी मला शाप्र दीक्षितांनी सांगितली की टकलावरसुद्धा केस उगवतं, त्याच्यामुळे असं डोक्याला लावायला अतिशय चांगलं तेल. तर असं सगळं फार चांगले गुणधर्म असलेला हा अगदी भारतीय, नुसता भारतीय नाही, आ सेतू हिमाचल, की काश्मीर आणि हिमाचल प्रदेशपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळणारा हा वृक्ष, जंगलात आढळणारा वृक्ष आहे. सगळ्यात मोठा आपण कुठे पाहिलेला, सातपुडा गोवात नायकांचं जंगल, नायकांचं जंगल वास्को नावाच्या गोव्यातल्या गावाजवळ प्रचंड मोठा एवढं खोड झालेला, 1 मीटर निश्चितपणे त्याचा व्यास असेल असा वृक्ष पाहायला. इतके मोठे ते होऊ शकतात, त्याच्यापासून फळ्या निघू शकतात, ते कपाटं वगैरे करण्यासाठी, फर्निचरसाठी वापरसुद्धा करता येतो. तर याच्या खोडावर अशा गाठी गाठी आहे, त्याचं वर्णन काय करेल, ट्यूबरकल किंवा नोड्युलर? नोड्युलर का पण कशासाठी येतं?
म्हणजे तो काही ह्या झाडाचा गुणधर्म नाही. आणि हे बऱ्याचदा विस्कम सुपर पॅरासाइट असतो, दुसऱ्या पॅरासाइट वर येऊ शकतो, भांडगुळावर येतो बऱ्याचदा. त्याच्यावर सरांनी चोरावर मोर असं त्याला टेक्निकल शब्द हायपर पॅरासाइट.